बल्लू नावाचं माकड सुंदरवनात राहत होतं. तो स्वभावानी खूपच खोडकर होता. कधी तो पक्ष्यांची घरटी तोडायचा, तर कधी खोटं बोलून बाकीच्या प्राण्यांमध्ये भांडणं लावून द्यायचा. त्याच्या या खोड्यांनी जंगलातले सगळे पशुपक्षी हैराण झाले होते. जंगलातल्या जनावरांबरोबर खोड्या काढण्या व्यतिरिक्त त्याचा आणखीन एक शौक होता. तो होता सिनेमा बघायचा. जेव्हा बल्लू जंगलातल्या प्राण्यांना त्रास देऊन थकायचा, तेव्हा तो सिनेमा घरात जाऊन आपल्या आवडीचा सिनेमा बघायचा. तसा तो नेहमीच सिनेमा बघायला जायचा. पण आज पूर्ण 3 तासाचा सिनेमा संपल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यावरन सिनेमाचं भूत काही उतरतच नव्हतं. जेंटो भाऊ, जेव्हापासून मी ही सुपर हिरो वाली पिक्चर बघितली ना, तेव्हापासून मला खूप सुपर हिरो व्हावं असं वाटतंय. किती चांगलं झालं असतं कि मी ही सुपर हिरो होऊन इथे तिथे उडत जाऊन लोकांची मदत करत असतो. काय बल्लू भाऊ, तुम्ही तर एक माकड आहात माकड. तुम्ही सुपर हिरो कसे होऊ शकता? का नाही बनू शकत? सुपर हिरो सगळ्यांची मदत करतात ना, म्हणून मीही जंगलामध्ये सगळ्यांची मदत करून त्यांचा सुपर हिरो होईन. बल्लू भाऊ, सुपर हिरोज सुपर हिरोचा सूट सुद्धा घालतात ना. तुम्ही तो सूट कुठून घेऊन येणार सांगा मला. सूटचं काय आहे? सूट तर आपण आपल्या तोडरमल हत्तीकडून शिवून घेऊ. जर असं म्हणत असाल तर मग चला. बल्लू आणि चिंटू माकड दोघ मिळून तोडलमर हत्तीकडे जातात आणि बल्लू करता एक छानसा सुपर हिरो सूट शिवून घेतात. दुसऱ्या दिवशी बल्लू आपला सुपर हिरोचा सूट घालून छान रुबाबात घरातून निघतो. अरे बल्लू दादा, एकदा आरसा तर बघायचा होतास रे. अरे हे काय, आज चड्डी कपड्यांच्या वरती घालूनच निघालास, हे काय? चिकू, तू एकदमच येडपट आहेस. ही चड्डी नाही, सुपर हिरो सूट आहे. तू बिळात राहणारा एक लहानसा उंदीर आहेस, तुला हे सगळं नाही कळणार. सुपर हिरो ते काय असतं बल्लू दादा? तू असं समज की आज पासून मी या जंगलाचा रक्षक आहे. जर कोणावरही एखादं संकट आलं ना, तर मला आठव, मी सगळ्यांची मदत करणार. बल्लू आणि चिकू उंदराची गोष्ट ऐकून ससा पण तिथे येतो. बल्लू दादा, बाकी सगळं तर ठीक आहे, पण तुमच्या कपड्यांमध्ये एक कमी आहे. तुमच्या पाठीवर तो लांबसा कापड तर लटकतच नाही आहे. त्याच्या बगैर तर तुम्ही सुपर हिरो वाटतच नाही आहात. ससाचं बोलणं ऐकून बल्लू घरी जाऊन आपल्या घरचा पडदा आपल्या गळ्याला बांधतो. डोळ्यांवर काळा चष्मा लावून आणि लाल रंगाचा सुपर हिरोचा ड्रेस घालून बल्लू पूर्ण जंगलात उड्या मारत फिरत होता. बल्लूला असे विचित्र कपडे घातलेले बघून हळूहळू जंगलातली सगळी जनावर, जसे हत्ती घोडा वाघ, त्याच्या अवतीभवती जमा होतात. अरे बरं झालं मित्रांनो की तुम्ही सगळे मला इथेच भेटलात. मीही तुम्हा लोकांना भेटायला आलो होतो. का भाव, आम्हाला भेटायला का आला होतात तुम्ही? आणि हा काय अवतार बनवून ठेवलाय? सर्कस मध्ये भरती झालात की काय? अरे नाही रे भावांनो, मी आज पासून तुम्हा सगळ्यांचा रक्षक आहे. तुमच्या पैकी कोणालाही कसलीही अडचण असेल तर मला सांगा, तुम्हा सगळ्यांची मदत करायला मला खूप आवडेल. तुझ्यासारखा धूर्त माकड कधीपासून सगळ्यांची मदत करू लागला? मी भोळा नाहीये. अरे गेल्या महिन्यातच तर तू माझ्या घरट्यातली अंडी फोडली होतीस. अशा प्रकारे सुपर हिरोची कपडे घातल्याने कोणी सुपर हिरो होत नाही. तू कसा आहेस हे इथल्या सगळ्यांना माहितीये. इथे तुझं काही एक चालणार नाही. मला माझ्या आधीच्या चुकांचा खूप पश्चाताप आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आता मी खूप सुधारलोय. बल्लू सगळ्यांना आपल्या गोष्टी सांगतो, पण जंगलातला कुठलाही प्राणी त्याच्यावर कणभर सुद्धा भरोसा नाही ठेवत. बल्लू सकाळ ते संध्याकाळ जंगलामध्ये असाच उड्या मारत फिरतो, पण कोणीच त्याला मदतीसाठी हाक नाही मारत. तो नाराज होतो आणि झाडावर बसून आंबा खायला लागतो. पण तेव्हाच तो बघतो की हरणाचा नवरा तिच्या जवळ बसून जोर जोरात रडतो आहे. बल्लू या फांदीवर न त्या फांदीवर उड्या मारत फटाफट तिच्या जवळ पोहोचतो. हरिण भाऊ, काय झालं? तुम्ही रडताय का? काही अडचण असेल तर मला सांगा ना. बल्लू, माझी बायको अचानकच पडून बेशुद्ध झालेली आहे,
तिला लवकरात लवकर वैद्याकडे घेऊन जावं लागणार आहे, पण कसं घेऊन जाऊ मला काहीच कळत नाहीये। हरणाचं बोलणं ऐकून बल्लू इथे तिथे झाडावर उड्या मारायला लागतो। बल्लू भाऊ, हे तुम्ही काय करत आहात? मी माझ्या परीने धावपळ करून हरिणीला वैद्यांकडे घेऊन जायचा मार्ग शोधतोय। हरणाला कळत का हा बल्लू कुठल्याही कामाचा नाही आहे, म्हणून तो तिथून पळ घेऊन लगेच हत्तीकडे जातो आणि त्याच्याकडे मदत मागतो। हत्तीच्या मदतीने लवकरच हरिण वैद्याकडे पोहोचते। बल्लू, तू मदत करू पर्यंत जर मी वाट बघितली असती तर काय माहिती काय झालं असतं। मला माफ कर बल्लू, पण आजपासून पुढे तू माझी मदत करण्याचा प्रयत्नही करू नकोस। हरणाचं बोलणं ऐकून बल्लू वडाच्या झाडाखाली जाऊन बसतो, तेव्हा तिथे त्याला चिमणीचा चिवचिव असा आवाज ऐकायला येतो। बल्लू आजूबाजूला बघतो तर त्याला झाडाच्या फांदीवर एक चिमणी दिसते, जी आपल्या घरट्याच्या आजूबाजूला जोराजोरात ओरडत असते आणि रडत असते। काय झालं चिमणी, तू असं ओरडतेस का? सांग बरं। बल्लू, वादळामुळे माझं घरट पडणारच आहे रे। जर आता घरट पडलं तर माझी सगळी मेहनत बेकार जाईल रे। तू काळजी करू नकोस चिमणी, सुपर हिरो बल्लू आहे ना तुझी मदत करण्यासाठी। बल्लू उडी मारून लगेच झाडावर चढतो आणि फांदीवरून उडी मारतो जिथे चिमणीचं घरट बनलेलं आहे। पण जेव्हा तो उडी मारतो तेव्हा त्याच्या पाठीवर असलेलं कापड फांदी तडकतं आणि फाटतो। बल्लूच्या पाठीवरचं कापड फाटल्यामुळे सगळी जनावर त्याची थट्टा करायला लागतात। जनावरांनी केलेल्या थट्टेमुळे बल्लू नाराज होतो आणि एका सामसूम जागेवर जाऊन रडायला लागतो। हा तुझा कसला न्याय आहे देवा, जेव्हा मी सगळ्यांबरोबर खूप वाईट वागायचो तोपर्यंत मी सुखी होतो, आणि आता मला सगळ्यांचं भलं करायची इच्छा आहे तर मी आता सगळ्यांच्या चेष्टेचा विषय झालेलो आहे। बल्लूचा रडण्याचा आवाज ऐकून एक सुंदरशी गुलाबी कपड्यातली परी त्याच्या समोर येऊन उभी राहते। बल्लू, तू संध्याकाळच्या वेळेस का रडतो आहेस? तुला ठाऊक नाही आहे का, जेव्हा दिवस आणि रात्र एक होत असतात तेव्हा रडायचं नसतं बाळा। मी खूप दुःखी आहे म्हणून मी रडतोय, पण तुम्ही कोण आहात? मी परी आहे, मला तुझ्या रडण्याचा आवाज ऐकू आला तर मी स्वतःला थांबवू नाही शकले। बोल, तुला काय त्रास आहे बरं? मला एक सुपर हिरो होऊन जंगलवाशांना मदत करू इच्छित होतो, बघा ना, म्हणूनच तर मी सुपर हिरो मंकी मॅनचा ड्रेस सुद्धा शिवून घेतला। पण खरं तर हे आहे की फक्त ड्रेस घातल्यामुळे नाही तर सुपर पॉवर असल्यामुळेच कोणीतरी सुपर हिरो बनतो। तुझे खरे अश्रू माझ्या मनाला त्रास देत आहेत बल्लू। जर तुला खरंच सगळ्यांची मदत करायची आहे तर हे घे, हे जादुई लॉकेट आहे, हे घालताच तुझ्या आतमध्ये सुपर पॉवर्स येतील। बल्लूला जादुई लॉकेट देऊन परी तिथून गायब होऊन जाते। सगळ्यात आधी मी याची परीक्षा घेतो की खरंच हे लॉकेट जादूचं आहे की नाही। बल्लू लॉकेटला गळ्यात घालतो आणि लॉकेटला सांगतो, लॉकेट जंगलामध्ये जिथे कुठे अडचण असेल तिथे मला घेऊन चल। बल्लू असं बोलताच तो लगेच उडतो आणि शेर सिंगच्या गुफेजवळ जाऊन पोहोचतो। तिथे जाऊन तो बघतो तर एक शिकारी जाळं घालून बसलेला असतो। बल्लू पुन्हा एकदा लॉकेटच्या मदतीनं जनावरांच्या जवळ जाऊन पोहोचतो। भावानो, सगळेजण आपापला जीव वाचवून लपा, जंगलात एक शिकारी आलाय। मी बघितलं की तो शेर सिंगच्या गुहेजवळ जाळं पसरवून बसलाय। जर असं आहे तर दाखव बरं तुझी पॉवर आणि वाचव आम्हा सगळ्यांचा जीव, तू तर सुपर हिरो आहेस ना। आता बस, तुम्ही सगळेजण बघतच राहा। बल्लू लगेच लॉकेटच्या मदतीनं शिकारी जवळ जाऊन पोहोचतो आणि त्याची बंदूक खेचून फेकून देतो। त्यानंतर बल्लू वादळासारखं येऊन शिकाऱ्याला पण हवेसारखं उडवून घेऊन जातो आणि जंगलाच्या बाहेर कुठेतरी जाऊन आपटतो। शिकारी जंगलाच्या बाहेर जाताच पूर्ण जंगलामध्ये आनंदाचं वातावरण होतं। आता तर सगळेच जनावर बल्लूला सुपर हिरो बल्लू बोलू लागतात। बल्लू पण परीने दिलेल्या लॉकेटचा उपयोग सगळ्यांच्या भलाई करता करतो।
आता तो सगळ्या छोट्या लहान जनावरांची मदत करतो आणि अडचणीत सगळ्यांची रक्षा करतो। अशा प्रकारे बल्लू नावाचं माकड सगळ्यांचा फेवरेट सुपर हिरो बल्लू झाला। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।